14 जून पासून असे काही खास राजयोग जुळून आले आहेत ज्याचा लाभ 8 राशींना होणार आहे. मग ते राजयोग कोणते आहेत, लाभ कोणत्या राशींना होणार आहे, कशा प्रकारचा लाभ होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. सूर्य, बुध आणि शुक्र या 3 ग्रहांच्या मिथुन राशीतील प्रवेशाने त्रिग्रही योग जुळून आलाय. तसंच या 3 ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोगही जुळून येत आहे. हे राजयोग अतिशय शुभ फलदायी मानले गेलेत. येणाऱ्या काही काळामध्ये हे राजयोग असणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस या राजयोगांचा लाभ अनेक राशींना होणार आहे. उत्तम फायदा, उत्तम नफा, यश, प्रगती अशा चांगल्या गोष्टी या राशींना पाहायला मिळणार. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांना विविध संधी मिळू शकतात. करिअरमध्ये पालकांचे, कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य देखील मिळेल. नातेवाईकांशीही मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित कराल. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला राहील. व्यवसायात सुद्धा प्रेरणा मिळू शकेल. जमीन किंवा मालमत्तेतून अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. पण अति उत्साहात येऊन चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत किंवा उत्तेजित होऊन भान हरवणार नाही याची काळजी मात्र घ्यावी लागेल. या 3 अद्भुत राजयोगांचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे मिथुन रास. मिथुन राशीची नियोजित कामं वेळेत पूर्ण होतील. नियोजित योजनाही यशस्वी होताना दिसतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळं या काळामध्ये येऊ शकतात. कर्क रास वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वीरित्या समतोल साधू शकाल. बरेच सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मालमत्ता खरेदी करण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक जीवन खूप चांगले राहील. अनेक चांगल्या संधी मिळतील. जे लोक नोकरी किंवा करिअर बदलण्याच्या विचारात आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ चांगला म्हणावा लागेल. त्यानंतर पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या उत्पन्नामध्ये प्रामुख्याने वाढ होताना दिसू शकते. नोकरदारांना मेहनतीचे शुभ परिणाम मिळतील. आयात निर्यातीशी संबंधित जर व्यवसाय तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा काळ लाभदायक आहे. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमधून सुद्धा पैसे मिळू शकतात. परंतु गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आता वळूया कन्या राशीकडे. ज्या 3 अद्भुत राजयोगांबद्दल आपण सुरुवातीला बोललो त्या 3 अद्भुत राजयोगांचा लाभ कन्या राशीला देखील होणार आहे. करिअरमध्ये फायदा होताना दिसेल. मेहनतीने यथायोग्य यश मिळेल. सरकारी कामात यशाबरोबर काही चांगली बातमी सुद्धा मिळू शकते. समाजात मानसन्मान वाढू शकेल. थोडक्यात काय तर कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळताना दिसेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अधिक पैसे कमवू शकता. बचत करण्यात सुद्धा यशस्वी व्हाल. त्यानंतरची रास म्हणजे तुळ रास. तुळ राशीला नशिबाची साथ मिळताना दिसेल. नोकरीत आर्थिक लाभ होऊ शकतील. समाधान वाटेल. कोणतंही काम करा, मन लावून करा. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. देश विदेशात प्रवासाची शक्यता सुद्धा आहे. जे घडलंच तर शुभ परिणाम देऊन जाईल. आर्थिक किंवा शुभ कार्यातही तुम्ही मनापासून सहभागी होताना दिसाल. 3 अद्भुत राजयोगांचा फायदा होणारी आणखीन एक रास म्हणजे धनुरास. धनुराशीच्या लोकांना ना मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायात भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. पैसे गुंतवण्यासाठी हा काळ योग्य आहे. करिअरमध्ये बरेच फायदे मिळू शकतात. प्रलंबित कामं पुन्हा एकदा सुरू होतील. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्याची तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्याचाही हा काळ आहे. कुंभरास. कुंभराशीच्या लोकांना विविध क्षेत्रात यश मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहू शकते. करिअरमध्ये जरा चढउतार येऊ शकतात पण मेहनतीला फळ मिळेल. एकंदरीत आर्थिक स्थिती चांगली दिसेल. नात्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आनंदाचं वातावरण तुमच्या अवतीभोवती असेल. थोडक्यात काय तर जाता जाता हा जून महिना तुम्हाला काहीतरी चांगलं देऊन जाईल. मंडळी, या होत्या त्या 8 राशी ज्यांना जून महिन्याच्या शेवटी शेवटी लाभ होताना दिसणार आहे. पण जुलै महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
जुलै महिन्यात कोणत्या महत्त्वाच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर कमेंट करून तसं नक्की विचारा, कारण त्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येऊ. पण तुमच्या कमेंट मात्र आल्या पाहिजेत. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.